ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बेनाडीमध्ये मनोरुग्ण महिलेचा विहिरीत पडून मृत्यू। बेनाडी येथील गावच्या पूर्वेस असलेल्या जनता कॉलनीमधील मनोरुग्ण महिला कलावती करीम कांबळे वय वर्ष 72 हिचा रविवारी दुपारी विहिरीत पडून मृत्यू झाला। याबाबत सविस्तर माहिती अशी की ही मनोरुग्ण महिला गेल्या 2 महिन्यापूर्वी बेनाडी हुन्नरगी रोडवरील रस्त्याच्या बाजूला असलेल्या शिवकुमार वसंत पाटील यांच्या मालकीच्या विहिरीत उडी मारलेली होती। यावेळी या विहिरीचं पाणी उसास मोटर चालू करण्यास गेलेल्या तरुणाने विहिरीत पडलेल्या महिलेला विहिरीतून वर काढलं होतं। हीच महिला गेल्या 6-7 महिन्यापासून विचित्र वागत असून घरातील सर्व लोकांना अश्लील शिव्या देणे, त्यांना उलट सुलट बोलणं अशी तिची वर्तवणूक होती। 15 ऑगस्ट रोजी दुपारी 2 सुमारास ही मनोवृग्ण महिला विहिरीत पडण्याच्या तयारीत जात होती, पण याचवेळी घरातील तिचा थोरला मुलगा संजय तिच्या पाठीमागून धावत आला आणि तिला घेऊन परत घरी गेला। काही वेळाने घरातील सर्व लोक झोपी गेले। दुपारी 3 सुमारास ही महिला पुन्हा घरातून बाहेर पडली आणि सरळ जाऊन विहिरीत उडी मारली, यामध्ये तिचा मृत्यू झाला। सदरची घटना निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याला समजताच ठाण्याचे PSI अनिल कुमार कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ASI विजय पाटील कल्लाप्पा करेप्पनावर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। मयत कलावतीच्या पश्चात पती, 2 मुले, 1 मुलगी, सून नातवंडे असा परिवार आहे। महानकरी न्यूजसाठी निपाणीहून गौतम जाधव।